आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादांकडून दुष्काळ परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कटिबद्ध. हातकणंगले तालुक्यातील तारदा येथे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला होता, पण गेले 2 महिने झाले पावसाने ओढ धरली असून 2 महिने पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम पिकांवर तसेच विहिरी आणि पिण्याच्या पाण्यावर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला पाठवून देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यास शासन कटिबद्ध आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची थोडक्यात माहिती देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. शेवटी आभार जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी मानले. यावेळी आमदार सुजित मिंजेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अरुणराव इंगवले, तालुका पंचायत सदस्य अंजना शिंदे, सरपंच यशवंत वाणी, संजय चोपडे, गाव कामगार तलाठी राहत शेख, मंडल अधिकारी गोन्साल्विस, भारत निर्माणचे अध्यक्ष विजय जाधव, सचिव सचिन पवार, चंद्रकांत तांबवे, विनोद कोराणे, गजानन नलगे, वसंतराव झेले, सुरेश पवार, भीमराव बन्ने आदींसह गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मानकर न्यूज साठी तारदाळहून बसगोंदा कडेमणी.